नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. कर्जत परिसरात घरफोडी करणारे दोन आरोपी जेरबंद, 3 गुन्हे उघड. स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई. कर्जत परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना पथकास वरीलप्रमाणे दाखल गुन्हा. हा आरोपी नामे कोहिनूर उर्फ सोल्जर जवान काळे राहणार शेडगाव फाटा तालुका श्रीगोंदा याने त्याचे साथीदारासह केला असून तो जलालपूर तालुका कर्जत बस स्टँड परिसरात येणार आहे अशी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच जलालपूर तालुका कर्जत बस स्टँड रोडवर सापळा लावून थांबलेले असताना कोहिनूर उर्फ सोल्जर जवान काळे वय वर्ष 22 राहणार शेडगाव फाटा तालुका श्रीगोंदा असे सांगितले. त्याची पंचांसमक्ष अंग झडती घेता त्याच्या अंग झडतीत 10,000 रुपये रोख रक्कम मिळून आली. सदर रोख रकमेबाबत विचारपूस करता त्याने त्याचा साथीदार नामे जग्गू भोसले फरार राहणार खोरवडी तालुका दौंड जिल्हा पुणे असे दोघांनी मिळून तळवडी तालुका कर्जत येथील एका घरातून चोरी केलेली रोख रक्कम असल्याचे सांगितले. ताब्यातील आरोपीकडे अधिक विचारपूस करता त्याने काही दिवसांपूर्वी जलालपूर तालुका कर्जत येथील बंद घरातून व राशीन तालुका कर्जत येथून चोरी करून चोरीचे दागिने इसम नामे अशोक भोसले राहणार आष्टी जिल्हा बीड हल्ली राहणार हिरडगाव फाटा तालुका श्रीगोंदा यास विक्री केल्याचे सांगितले. पथकाने लागलीच आरोपीचे साथीदारांचा शोध घेता आरोपी नामे अशोक बबन भोसले राहणार कासारी तालुका आष्टी जिल्हा बीड हल्ली राहणार हिरडगाव फाटा तालुका श्रीगोंदा हा हिरगाव फाटा येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. मागील काही दिवसापासून कर्जत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती. त्या अनुषंगाने घटनांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला कर्जत बस स्टँड या ठिकाणी आरोपी नामे कोहिनूर उर्फ सोल्जर काळे हा येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे पथकाने जाऊन कोहिनूर सोल्जर काळे यास ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने कर्जत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण 3 घरफोडीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिलेली आहे. त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार जग्गू भोसले राहणार खोरवाडी तालुका दौंड याच्या मदतीने केल्याची माहिती दिलेली आहे. तसेच त्याचा जोडीदार अशोक बबन भोसले राहणार कासारी त्याच्याकडे सोन्या चांदीचे दागिने त्याने विल्हेवाट लावण्याकरता दिले होते. त्याप्रमाणे अशोक बबन भोसले यालाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडनं सोन्या चांदीचे एकूण 1,08,000 रुपयाचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे आणि कर्जत पोलीस स्टेशनचे 3 घरफोडीचे गुन्हे हे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहेत. अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.